स्मिता, पप्पी दे पारुला या गाण्यामुळे तुला मिळालेल्या यशाचं कसं वर्णन करशील? लोकांचं प्रेम, अनबिलिव्हेबल, अनएक्सपेक्टेड. पप्पी दे पारुला या गाण्याचे शब्द जेव्हा तू पहिल्यांदा ऐकलेस तेव्हा तुझी रिएक्शन काय होती? म्हटलं पप्पी दे काय आहे? स्मिता, या गाण्याशी संबंधित कोणता किस्सा आहे जो तुला आमच्या सोबत शेअर करायचा आहे? मी खूप दमले होते आणि या गाण्यामध्ये, आणि मला अजूनही आठवत आहे की मला उभे राहता येत नव्हतं आणि त्याच्यामध्ये आम्ही ते शूट केलं होतं, तर खूप पप्पी दे आठवलं की हेच आठवतं की किती दमले होते मी, म्हणजे अशी उभे पण राहतात. मी रेडबुल पिऊन ते शूट केलं होतं शेवटी. पप्पी दे पारुला या गाण्याच्या डान्स स्टेपसाठी तू किती वेळा रिटेक्स घेतल्या होत्या? पप्पी दे पारुला आधीच रिहर्स आम्ही केलेली आणि तुम्ही जर बघितली ना, ती जरा स्टेप आहे ना जरा ऑफ आहे आणि ती मी ऑफ केली नाही, ती ऑफ बसवलेली होती जरा. पप्पी दे पारुला मधील तुझं आयटम गर्लचं कॅरेक्टर याच्याशी तू स्वतःला किती कनेक्ट करतेस? पप्पी दे मध्ये ही जी कॅरेक्टर आहे, म्हणजे मी त्याच्यामध्ये एकदम वर्सटाईल दाखवली आहे. आपण खूप तिचे खूप वेगळे वेगळे रूप दाखवले, चेंजेस दाखवले, तशीच मीही खूप वर्सटाईल आहे. स्मिता, तुला स्वतःतील मॉडेल, ऍक्ट्रेस आणि आयटम गर्ल यापैकी कोण जास्त भावते? ऑफकोर्स मॉडेल म्हणून, ऍक्ट्रेस म्हणून रादर, कारण मी फिल्म्स खूप केलेले आहेत. आयटम्स फार कमी केल्यात. पप्पी दे आता होऊन आता बराच वेळ झालेला आहे. पप्पी दे पारुला या गाण्यासाठी तुला मिळालेली एखादी सकारात्मक प्रतिक्रिया? मला असे आई वडील भेटतात आणि म्हणतात की आमचं बाळ 6 महिन्याचं, म्हणजे 6 महिने, माझं माय फॅन फॉलोइंग इज लाईक फ्रॉम 6 मंथ्स, तर त्याचा फार मला आनंद होतो. लहान लहान मुलं मला गाऊन वगैरे, नाचून वगैरे दाखवतात, तर ते बघून जास्त आनंद होतो. स्मिता, याच गाण्यासाठी तुला मिळालेली एखादी नकारात्मक प्रतिक्रिया आहे का? हो, मला या गाण्यासाठी खूप असे नेगेटिव्ह कमेंट्स पण मिळाले जेव्हा हे गाणं आलं होतं. म्हणे हे काय केलंयस तू गाणं वगैरे, मला बरेच जण म्हणजे म्हणाले की हे कुठल्या टाईपचं गाणं केलंयस वगैरे. स्मिता, तू जेव्हा स्वतःचं ऍप लॉन्च केलंस तेव्हा मनात नेमकी कोणती भावना होती? मला एवढंच वाटलं की या ऍप थ्रू मी लोकांना इन्स्पायर करू शकेन अशी माझी अपेक्षा आहे, आय जस्ट होप. आणि या इन्स्पिरेशनमधनं जे काय मी आज आहे माझ्या आई वडिलांमुळे, माझ्या आईमुळे आहे, तर मला असं वाटतं की प्रत्येक पालकांनी याच्यातून, म्हणजे ऑफकोर्स टीनेजर्स घेतील, बाकीचे घेतीलच, पण पालकांनी या ॲपमधनं किंवा माझ्या लाईफमधनं कुठेतरी काहीतरी इन्स्पिरेशन घेऊन आपल्या पालका, म्हणजे आपल्या मुलांना तसं वाढवावं. स्मिता, तुझ्यातील असे कोणते 2 गुण आहेत जे आम्हाला माहीत नाहीत पण ते ऐकल्यावरती आम्ही इन्स्पायर होऊ? मी जेव्हा 9वीत होते तेव्हा जर मला कोणी विचारायचं तुझं ॲम्बिशन काय आहे, तर मी त्यांना हे सांगायचे की मला ऑस्ट्रेलियामध्ये ट्रक ड्रायव्हर व्हायचं आहे. तर हे अजून कोणाला जास्त माहीत नाही आहे, पण मला आय वॉन्टेड टू बिकम अ ट्रक ड्रायव्हर इन ऑस्ट्रेलिया, हे माझं ॲम्बिशन होतं. स्मिता, तुला आवडणारा डान्स परफॉर्मन्स कोणता? मला सगळंच आवडतं. नाचायला कुठला फॉर्म पर्टिक्युलर असं म्हणता ना, मला सगळंच नाचायला आवडतं. मला विचार करून नाचायला आवडत नाही. जर नाचायचं तर नाचायचं, मग त्याच्यामध्ये थॉट्स नसायला पाहिजे, इट हॅज टू बी अ फॉर्म ऑफ मेडिटेशन. पण हा, तरी फॉर्म जर पकडला तर मला लॅटिन डान्सिंग जास्त आवडतं. स्मिता, तू एंटरटेनमेंट इंडस्ट्रीमध्ये येण्या अगोदर स्वतःमध्ये कोणता बदल केलेलास? मला इंडस्ट्रीमध्ये आल्यानंतर सगळ्यात प्रथम म्हणजे मी हिंदी शिकले आणि मराठीत आल्यानंतर सगळ्यात प्रथम म्हणजे मी मराठी क्लिअरली शिकले. आणि मला टोन डाऊन करावं लागलं, लुकला टोन डाऊन करावं लागलं, कारण मी खूपच वेस्टर्न होते, माझे खूपच जरा म्हणजे आपल्यातली वाटावी असं मला खूप वाटायचं. स्मिता, तुला आता एक शेवटचा प्रश्न, तो म्हणजे यापुढे तुला कोणासोबत स्क्रीन शेअर करण्याचं ड्रीम आहे? बॉलिवूड मध्ये म्हटल्यावर कोणी खान चालेल ना, तर कुठल्याही खान बरोबर स्क्रीन शेअर करायला आवडेल. किंवा मराठीत बरेच जण आहेत, बरेच जण मित्र पण आहेत, तर जास्त काय बोलता येणार नाही, तर ते सिक्रेट आहे.